नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणाकार यावर एक अजब ट्रिक्स अभ्यासणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला अजब ट्रिक स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित उपयुक्त ठरेल। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या ट्रिकच्या संदर्भात माहिती मिळेल। आणि चॅनल अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर निश्चित त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे शैक्षणिक नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचले जातील, त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील। चला तर मग सुरू करूया गुणाकार एक अजब ट्रिक। यामध्ये आपण जो नेहमी गुणाकार करतो त्यापेक्षा थोडासा वेगळा आपल्या गुणाकारामध्ये आपल्याला हातचा लक्षात ठेवावा लागतो किंवा साईडला लिहावा लागतो, तो विसरू शकतो। पण या ट्रिक्समध्ये आपल्याला हातचा बाजूला ठेवण्याची गरज नाही। फक्त या ठिकाणी दोन तीन बाबी आपल्याला महत्त्वाच्या आहेत। त्यामध्ये एक अंकी पाठ आपला पाठ असला पाहिजे, म्हणजे 1 ते 9 हे पाढे आपले पाठ असले पाहिजे। आणि दशक स्थानचा कोणती संख्या लिहिताना 2 अंकी संख्या गुणाकाराच्या रूपात लिहायची असते। आणि त्यानंतर दशक स्थानच्या अंकाच्या खाली एकक स्थानचा अंक आला पाहिजे। तर या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात जर आल्या तर ही जी ट्रिक आहे ती आपल्याला अतिशय आनंद देणारी आणि सहजासहजी गुणाकार ही क्रिया समजून देणारी आहे। चला तर मग आपण उदाहरणांच्या सहाय्यानेच या गणिती ट्रिकचा या ठिकाणी अभ्यास करूया। समजा आपल्याला असं उदाहरण दिलेलं आहे, 150 × 75। आता आपण जो गुणाकार करतो तो कसा करतो तो या ठिकाणी मी दाखवतोय। 150 × 75 असं जर दिलं तर आपण सुरुवातीला एकक स्थानच्या अंकाने गुणायला सुरुवात करतो, म्हणजे आपला गुणाकार जे संख्या असते दुसरी ती या बाजूने आपण गुणायला सुरुवात करतो। सुरुवातीला एकक स्थानने गुणायला सुरुवात करतो, जसं या 5 ने गुणतोय आपण शून्याला। 5 ने शून्याला गुणलं तर 5 × 0 = 0, नंतर 5 × 5 = 25, तर 5 इथं लिहितो आणि हातचे जे आहेत 2 ते बाजूला लिहून ठेवतो किंवा मनात ठेवतो। त्यानंतर 5 × 1 = 5 आणि हे हातचे आपल्याला 2 त्या ठिकाणी मिळवावे लागतात, म्हणजेच 5 × 1 = 5 आणि 2 = 7 असं होणार आहे। त्यानंतर आपला दशक स्थानचा अंक येतो 7। 7 ने गुणायचे या संख्येला, परत 7 ने गुणताना याच बाजूने आपण गुणणार आहोत, तर 7 × 0 = 0। परंतु आता आपण दशक स्थानच्या अंकाने गुणतोय आणि म्हणून एकक स्थानचा जी जागा आहे ती आपण मोकळी ठेवत असतो आणि मग गुणायला सुरुवात करतो 7 × 0 = 0। त्याच्यानंतर हातचे काही येत नाही, मग 7 × 5 = 35 लिहितो आणि हातचे 3 जे आलेले आहेत ते बाजूला लिहितो। 7 × 1 = 7 × 3 = 10 या ठिकाणी आपण लिहित असतो। मग बेरीज करतो आपण 0 × 0 = 0, 5 × 0 = 5, 7 × 5 = 12, हातचा आला 1, 1 × 0 = 1 होतो आणि पुढे हा जो 1 आहे तो लिहितो, म्हणजेच गुणाकार येतो 11,250। हे आपल्याला माहिती आहे, ही पद्धती आपण नेहमी वापरत असतो। पण यात हातचे आपल्याला बाजूला लिहावे लागतात आणि म्हणून हातचा विसरण्याची शक्यता असते किंवा अनेक मोठे जर असेल तर त्याच्यात अनेक वेळा हातचे लिहावे लागतात, त्याच्यामुळे कोणता हातच ती गडबड होण्याची शक्यता असते। ती गडबड या पद्धतीमध्ये दिसणार नाही। या पद्धतीमध्ये
आता ही पद्धती तुम्ही समजून घ्या, ही हाच गुणाकार आपण करतोय 150 × 75। तर या ठिकाणी आपण एक रेषा मारूया आणि याला मात्र गुंतताना याच पद्धतीने गुणणार आहोत, पण इथं गुंतताना इकडच्या बाजूने जाणार आहोत। या ठिकाणी आपण या बाजूने जात होतो, पण इथं मात्र या बाजूने जाणार आहे, म्हणजे पहिला अंक जो आहे 7 त्याने गुणायला सुरुवात करणार आहोत। आणि प्रत्येक वेळेस दोन अंकी संख्या, तर 7 0 0 0 1 येईल, परंतु आपण दोन अंकी संख्या तयार करायची आहे, म्हणजे 7 0 0 आणि मग 2 0 0 होईल। मग दशक स्थानचा अंक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे फक्त, हा दशक स्थानचा जो अंक आहे त्यात त्याच्याबरोबर खाली इथल्या दुसऱ्या संख्येला गुणल्यानंतर येणारी एकक स्थानचा अंक हा आला पाहिजे, म्हणजे 7 5 35, पण जो 35 लिहायचा आहे तो 5 या दशक स्थानच्या खाली एकक स्थान आला पाहिजे। 7 5 35, 5 हा एकक स्थानचा आहे आणि मग इकडं 3 लिहायचं आहे। आता इथं दशक स्थान 3 आहे, 3 खाली पुढची संख्या आली पाहिजे, 7 1 7, 7 म्हणजे कसा लिहिणार 0 7, हे लक्षात आलं पाहिजे। दशक स्थानच्या खाली पुढच्या गुणाकाराचं एकक स्थान आलं पाहिजे, 7 5 35 हा दशक आहे, हा एकक आहे, बरोबर याच्या खाली हा दशक आहे, त्याच्या खालचा पुढचं 7 1 7, पण 7 लिहिताना आपण 0 7 लिहायचा, कारण 2 संख्या तयार करायची। आता इथं आपला गुणाकार संपलेला आहे 1 ला 7 गुणल्यानंतर। आता दुसरा अंक घ्यायचा आहे 5, हा घेताना दुसरा अंक आहे म्हणून दुसऱ्या ओळीपासून गुणाकार सुरू करायचा, तिसरा असेल तर तिसऱ्या ओळीपासून, चौथा असेल तर चौथ्या। मग या ठिकाणी दुसऱ्या जो अंक आहे 5, दुसऱ्या याच्यापासून लिहायला सुरुवात केली 5 0 0 आणि म्हणून या ठिकाणी 0 0 डबल लिहिलेलं आहे। मग आता दशक स्थानचा अंक या ठिकाणी आहे, मग परत गुणायला सुरुवात केली 5 5 25 25 मधला 5 हा एकक स्थानचा या ठिकाणी 2 इकडे येईल, हा दशक स्थानचा 2 आहे, 5 1 5 दशक स्थानच्या अंकाच्या खाली लिहायचा, पण 5 लिहिताना 0 5 लिहितो आपण, आणि यांची फक्त बेरीज करायची आहे। मग याची बेरीज करूया, 0 आहे इथं 0 लिहिणार, इथं 5 आहे इथं 5 लिहिणार, इथं 5 2 7 7 5 12, अच्छा आला 1 3 1 4, 4 7 11, 11 250। बघा हा गुणाकार याच पद्धतीने आलेला आहे, सारखाच गुणाकार आलेला आहे। तर या पद्धतीने आपल्याला हातचा बाजूल न काढताही गुणाकार करता येतो। आपण दुसरं उदाहरण पाहूया, दुसरं उदाहरण असं घेऊया, 27 53 × 175। यामध्ये सुद्धा तसंच आहे, यामध्ये आपण हा गुणाकार या पद्धतीने करायचा आहे, या पद्धतीने। मग 1 गुणायचं सुरुवातीला, मग 1 गुणलं, 1 3 गुणलं, 1 3 3, पण लिहिताना 0 3 लिहायचे, 0 हा एक दशक स्थानचा अंक आहे, त्याच्या खाली पुढचा येणार 1 5 5 5, कसा लिहिणार 0 5, दशक स्थानचा हा 5 0 आहे, म्हणून परत 1 7 7 0 7, पुढे 7 झाल्यानंतर 1 2 2, पण 2 याच्या दशक स्थानच्या खाली लिहिणार म्हणून 0 2। तर अशा पद्धतीने लिहिलं, आता दुसऱ्या अंकाने गुणायचंय, म्हणजे दुसऱ्या ओळीला लिहायचंय। आता 7 3 21, पण 21 कसा लिहिणार, असा लिहून घ्यायचा आहे दुसऱ्या ओळीला, आणि मग सुरू करायचे 7 3 21 झाला। मग आता दशक स्थानचा अंक हा आहे 2, 7 5 35 35 मधला 5 इकडं आणि 3 इकडे येईल, हा दशक स्थानचा अंक आहे, 7 7 49 49 कसा येईल, मग 4 9 9 बरोबर याच्या खाली आला, एकक स्थान दशक स्थानच्या खाली एकक स्थान, आता दशक स्थानचा 4 आहे, मग 7 2 14 14 असा येईल।
तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा गुणाकार ही लाईन संपलेली. आता पाच निघून यायचं, म्हणजे कितव्या लाईनला घ्यायचं आहे, तिसऱ्या लाईनला. पाच त्रिक 15, तिसरी लाईन ही आहे. मग 15 असं लिहायचं आहे, हा लिहिताना मात्र असंच लिहायचं आहे, ह्याच्या खाली लिहायचं आहे दशक स्थानचं एकक दशक. मग इथून सुरू केला, आता दशक स्थान तर हा आहे, त्याच्या खाली एकक स्थान, पाचा पाचा 25, म्हणजे 5 इथे येईल आणि 2 इकडे येईल, हा दशक आहे. मग परत 5 7 35, तो असा लिहायचा आहे, हा दशक आहे. आता याच्या खाली एकक येईल, 5 7 35 झालं, 5 2 10 अशा पद्धतीने येईल. यांची फक्त काय करायची, बेरीज करायची, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल. आता काय येईल, इथं 5 इकडं काहीच नाही म्हणून 5 इथं येईल, 5 6 1 7 इथं येईल, 5 2 7 7 5 12 13 14 14 3 17 हजाला 1, तो 1 इथं लिहू आपण. 1 अधिक 0 1 1 5 6 6 3 9 9 9 18 18 3 21 1 लिहिला, 4 2 2 7 9 9 4 13 13 4 17 1 18 अच्छा 1 1 आणि 2 3 आणि 4 म्हणजेच या ठिकाणी 481,775 हे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आता हे समजून सांगताना थोडासा वेळ जातो, परंतु तसं तुम्ही पटपट करू शकता एकदा सराव झाल्यानंतर. हा तुम्ही उभ्या पद्धतीने करून बघा. उत्तर 2753 × 175 करून बघा, तुम्हाला उत्तर हेच मिळणार आहे, 481,775. अजून एक उदाहरण घेऊ, म्हणजे मग तुमचा सराव होईल आणि त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. चला पुढचं उदाहरण आपण घेऊया, 3573 समजा गुणिले 298. थोडस अवघड घेऊया, याला असं गुणायचंय आणि याला असं गुणायचंय, एवढं फक्त लक्षात ठेवा. एक रेषा मारूया, 2 सुरू करूया, म्हणजे 2 3 6 पण 6 लिहिताना 0 6 7 2 14 14 असा लिहायचा. मग 5 2 10 10 असा लिहायचा. त्याच्यानंतर 3 2 6 6 कसा लिहिणार, 6 आणि 0. आता दुसऱ्या अंकाने गुणायचे 9, मग दुसऱ्या लाईन लागायचे, 9 3 27 फक्त लिहिताना खाली व्यवस्थित लिहायचे एकमेकाच्या, आता दशक स्थानचा आहे म्हणजे 9 7 63 63 लिहिताना अशा पद्धतीने लिहायचे. त्यानंतर 9 5 45 45 6 खाली 5 आला पाहिजे, हा 45 9 5 45 आणि 9 3 27 4 खाली 7 आला पाहिजे, 9 3 27 तर या पद्धतीने. आता पुढचा 8 निघून यायचे, आता तिसरी लाईनला 8 3 24 त्याच्यानंतर 2 खाली आला पाहिजे, आता 8 7 56 इथं हातचा विचारचा विचारच करायचा नाही, इतकं सुंदर आहे. 5 खाली आता 8 5 40 5 खाली 0 आला पाहिजे एकक स्थानचा, आता 4 खाली एकक स्थानिक 8 3 24 या ठिकाणी 24 लिहिले. यांची फक्त बेरीज केली, हा 4 8 4 6 2 8 7 15 चला 1 6 1 7 8 9 9 3 12 5 17 हजाला 1 4 1 5 6 11 11 5 16 16 4 20 4 24 हजाले 2 2 1 3 4 7 7 7 14 15 16 हजाला 1 1 2 6 8 8 2 10 अशा पद्धतीने आलं, म्हणजेच किती आलं, 3 नंतर 10,64,000
सातशे चौपन हा गुणाकार आला। बघा तुम्ही उभा गुणाकार करून हाच येतोय का? येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये येतोय असं टाका, आणि हा व्हिडिओ उभा जरी केला तरी हेच उत्तर येईल, येतोय का बघा। तर अशा पद्धतीने आपण या वेगळ्या अजब ट्रिक्सने आपली उदाहरणे सोडवू शकतो ज्यामध्ये हातचा आपल्याला धरावा लागत नाही। आपल्याला निश्चित ही पद्धती आवडली असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद।